संदेश चष्मा घर डिजिटल फोरोप्टर मशीन द्वारे अचूक नेत्र तपासणी प्रोप्रायटर अमोल देशमुख ठिकाण बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर आणि ठक्कर कॉम्प्लेक्स राजबक्षी वडापाव शेजारी एसटी स्टँड अकोले 91 50 290 290 आणि 92 70 37 41 74। पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुलपासून वंचित असलेल्या लाभार्थ्यांची यादी तयार करून त्यांची नावं लवकर समाविष्ट केली जावीत, तसेच घरकुलासाठी खोटा सर्वे करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई केली जावी। या मागणीसाठी अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीनं संगमनेर पंचायत समिती गटविकास अधिकारी सुरेश शिंदे यांना निवेदन देण्यात आलंय। यावेळी अखिल भारतीय छावा संघटनेचे उपाध्यक्ष अविनाश सातपुते, जिल्हा संपर्क प्रमुख अनिल तळोले, औरंगपूर शाखा अध्यक्ष सोमनाथ तळोले, शाखा सचिव नामदेव झडे, संघटक बबलू तळोले, हरिभाऊ तळोले, सीताराम तळोले, शांताराम गुंजाळ यांची उपस्थिती होती। 2011 ते 2018 या कालावधी दरम्यान पंतप्रधान आवास योजनेचा सर्वे केला होता। तो सर्वे पूर्णपणे बेजबाबदारपणे केला होता, कारण जे खरे लाभार्थी आहेत आणि जे शासनाच्या सर्व निकषात बसतात ते लाभार्थी अपात्र यादीमध्ये टाकण्यात आलेत। असे लाभार्थी या योजनेपासून वंचित राहू नयेत। तसेच ग्रामीण भागातील अनेक रोजंदारी बांधकाम कामगारांना 30 ते 40 किलोमीटरवर कामासाठी जावं लागतं। त्यांना कामावर जाण्यासाठी दुचाकीशिवाय पर्याय नाही, म्हणून ज्यांच्या नावावर दुचाकी असेल ही अट असेल ती रद्द करावी, यासाठी लवकरात लवकर जागेवर जाऊन सर्वे करण्यात यावा आणि या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। यावेळी वंचित लाभार्थ्यांना त्वरित लाभ द्यावा अशी मागणी संपर्क प्रमुख अनिल तळोले यांनी केली। पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत दयादी घरकुलामध्ये जे लोक वंचित आहेत त्यांच्यासाठी आधी आलेलो आहोत। तर आमच्या प्रमुख दोन मागण्या होत्या, पंतप्रधान आवास योजने घरकुल वंचित राहिलेले लाभार्थ्यांना घरकुल मिळण्याबाबत, आणि दुसरं जे घरकुलात सर्वे करणारे अधिकारी त्यांच्यावर कारवाई होण्याबाबत। कारण असं, कारण घरकुल ज्यांचे घरकुलं राहिले त्यांचे सर्वे जे आज दिसतं रेकॉर्डिंग पूर्ण बेजबाबदारपणे सर्वे केलेलं आहे, सर्वेमध्ये कोणतंही तथ्य नाही। त्यांची जी हिस्ट्री जर काढली आज लाभार्थ्यांचे निकष, त्या निकषात बसणारे लोक आहेत आणि तरी पण त्या सर्वेमध्ये त्यांच्याकडे प्रॉपर्टी काहीतरी दाखवलेलं आहे, मोटरसायकल असं लांब उत्तम अर्जिटिव नाही। हे नसताना जर अधिकारी काहीतरी खोटं म्हणून दाखवत असेल तर त्याला कुठेतरी वाचा फोडली पाहिजे। म्हणून आज छावा संघटनेतर्फे आज आम्ही ते निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। निवेदन दिले असता बी डी ओ साहेबांना दिले असता त्यांनाही पण पूर्ण योजनेची पुरेपूर माहिती नाही। जर मग एका प्रशासकीय अधिकाऱ्याला जर योजनेची पूर्ण माहिती नसेल मग योजना राबवतं कशी, हिचे निकष काय हे आम्हाला पण तुम्ही सांगू शकत नाही। हिचे निकष काय, फक्त लोकांना सांगतात तुम्ही यादीमध्ये बसत नाही, तुम्ही रिजेक्ट झाला होता, त्याचे निकष काय, ते निकषसुद्धा सरकारने जाहीर करावं। यातून आम्ही हीच प्रमुख मागणी ठेवतो की जे निकष आहेत ते पहिले जाहीर करावं आणि जे त्यामध्ये टू व्हीलर जे आत टाक टू व्हीलर असाल तर तो निकषात बसत नाही, ती आत तुम्ही काढून टाकावं। कारण कसं आहे, प्रत्येक सर्वसामान्य मजुराकडे टू व्हीलर असणं हे गरजेचं आहे, त्याला कामासाठी 30-40 किलोमीटर दूरपर्यंत जावं लागतं, साधण्याशिवाय तो कामावरती जाऊ शकत नाही। याप्रसंगी अखिल भारतीय छावा संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते। सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर।